आम्ही अधिवेशनाच्या काळातही करू शकतो ना, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो। त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला संधी हवी आहे का? त्यामुळे अध्यक्ष महोदय अधिवेशनाच्या निमित्ताने रंगरंगोटी केली जाते आणि कोट्यावधी वगैरे नाही, जेवढे आहेत ते तुम्हाला मी हिशोबही पाठवून देतो। अध्यक्ष महोदय, मी या हरकतीच्या मुद्द्याद्वारे सरकारचं आणि या सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, माझा हरकतीचा मुद्दा असा आहे की विद्यमान सरकारमध्ये, ऐका ना शेवट, म्हणजे काय तुम्ही लगेच सुरुवातच करता, बोलू बोला बोला तुम्ही बोला सर असतं बोला। अध्यक्ष महोदय, विद्यमान सरकारमध्ये सद्यस्थितीमध्ये एकही राज्यमंत्री नसताना नागपूर अधिवेशनामध्ये राज्यमंत्र्याचे सगळे बंगले हे पूर्णपणे त्या ठिकाणी सजवले गेलेले। अध्यक्ष महोदय, माझा हरकतीचा मुद्दा असा आहे की या नागपूर अधिवेशनमध्ये ज्या बंगल्यांची आता आवश्यकता नाही ते बंगले सजवले गेलेले आहेत। एका बाजूला सरकार प्रकल्पावरती करोड रुपयाचं कर्ज उभं करते आणि ते प्रकल्प पूर्ण केले पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने सरकारी पैशाचा प्रभू साहेब याच्यावरती आहे। अध्यक्ष महोदय, सरकारी पैशाचा कामकाजावरती हरकत आहे, सरकारच्या कामावरती सरकार चला पुढे घ्या। या सदनाचा अध्यक्ष महोदय, मी असं आहे, पहिली गोष्ट तर अशी आहे अध्यक्ष महोदय की या ठिकाणी पीडब्ल्यू डी विभागाला थोडी माहिती असतं आम्ही कोणत्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार करणार आहे। आम्ही अधिवेशनाच्या काळातही करू शकतो ना, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो। त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला संधी हवी आहे का? त्यामुळे अध्यक्ष महोदय अधिवेशनाच्या निमित्ताने रंगरंगोटी केली जाते आणि कोट्यावधी वगैरे नाही, जेवढे आहेत ते तुम्हाला मी हिशोबही पाठवून देतो।